अर्ज भरण्याला आता वेग आला आहे, कारण उद्या सुट्टी आहे, 3 आणि 4 शेवटचे 2 दिवस राहतील. आज श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला आणि शिवेंद्रराजेंनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर विधानसभेचा फॉर्म भरला. ज्या प्रकारची गर्दी आणि ज्या प्रकारचा जोश उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीमध्ये होता, तो जोश हे दाखवतं की लोकांना हे हवं होतं, दोन्ही राजे एकत्र यावे, दोन्ही राजे भाजपमध्ये यावे. आणि त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर हा आनंद व्यक्त होत होता की बस आता सातारा जिल्ह्याचा विकास खूप जोरात होणार, सातारा जिल्ह्यातल्या 8ही जागा आम्ही जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे. दादा, मोठ्या जे बडे नेते आहेत भाजपचे त्यांना अजूनही ताटकळत ठेवण्यात आले, जी यादी येते त्यामध्ये अनेक नेत्यांची नावं नाहीत. खरं तर आमच्याकडे फेजवाईज यादी येते आणि त्यामुळे काहीतरी टेक्निकल मुद्दा असेल, बाकी काही विषय नाही. एकनाथ खडसेंनी फॉर्म भरला पण त्यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं नाही. नाही, मी एकतर पूर्ण तास 1.5 तास मी मिरवणुकीत होतो, आता मी जाऊन चौकशी करेन, पण यात मला काहीच अडचणीचं आणि ज्याला म्हणता येईल की ॲबनॉर्मल वाटत नाही. ओके दादा, एक शेवटचा प्रश्न. 10 जागा आहेत, 10 जागांपैकी 8 जागा शिवसेनेकडे गेल्या. दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही न प्रश्न विचारता मी देणार आहे. त्यातला एक हा प्रश्न तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद. असं आहे की युतीमध्ये शिवसेना बीजेपी दोघांनाही काही ठिकाणी सफर व्हायला लागतं, तर ती युती होते, ती राज्याच्या विकासासाठी आवश्यक असते. विदर्भामधले असे जिल्ह्याच्या जिल्ह्यात रांगेने की ज्याच्यामध्ये एकही जागा शिवसेनेतले, शिवसेनेने तक्रार केली का? नाही तक्रार केली. कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रामधला शिवसेनेचा एकमात्र जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत, तर 10 पैकी 7 सिटिंगच आहेत, 2 BJP सिटिंग आहेत. उरलेल्या 2 वरसुद्धा शिवसेना गेल्या वेळेला चांगली लढली आणि त्यामुळे त्या सीट्स त्यांच्याकडे गेल्या. आणि त्यामुळे जसं हा मुद्दा तुम्ही हायलाईट करता की कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 8 शिवसेनेला मिळाल्या, जे 6 सिटिंगच होत्या, तसं नागपूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला एकही जागा नाही, वर्धा जिल्ह्यामध्ये एकही नाही, गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नाही, भंडारा जिल्ह्यामध्ये एक नाही, गोंदिया जिल्ह्यामध्ये एक नाही, असं आहे. आणि यालाच युती म्हणतात. युतीचा अर्थच असा आहे की एकमेकासाठी ॲडजस्टमेंट करणं, आणि ते मला काही चुकीचं वाटत नाही. एक दुसरा प्रश्न तुम्ही विचाराल तो आधीच सांगतो की कोथरूडमध्ये मी बाहेरून गेलो, मी विद्यार्थी परिषदेचा घर सोडून पूर्णवेळ काम करणारा कार्यकर्ता म्हणून जेव्हा 80ला सुरुवात केली, आमच्याकडे प्रथा आहे काही वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं, विनावेतन सोडायचं, त्याच्यामध्ये पहिल्या 2 वर्ष 1 जिल्हा 3 जिल्ह्यानंतर 82 नंतर माझ्याकडे महाराष्ट्र आला, तो 95 पर्यंत राहिला. 13 वर्ष मध्ये विदर्भ गुजरात गोवा जोडलं गेलं. 82 पासून मी पुण्यामध्ये राज्याचं संघटन मंत्री म्हणून जाते. पुण्यातली गल्लींगल्ली मला माहिती आहे, हजारो माणसं अशी आहेत की ज्या काळात विद्यार्थी कार्यकर्ते होते. त्यानंतर गेली 12 वर्ष मी पुणे पदवीधरचा आमदार आहे की ज्याच्यामध्ये पुणे प्रामुख्याने येत. गेले 2-3 महिने मी पुण्याचा पालकमंत्री आहे. माझी बायको पुण्याची आहे, अंजली दत्तात्रय खरे ही पुण्याची आहे, त्यामुळे मी सासूरवाडी पण पुण्याची आहे, माझं कार्यक्षेत्रही पुण्याचं आहे, त्यामुळे काही बाहेरचं बिरचं नाही. एक शेवटचा प्रश्न युती झाली आहे, तुम्ही म्हणताय सगळं व्यवस्थित सुरू आहे, जागावट व्यवस्थित सुरू आहे, मात्र फॉर्म्युला नेमकं काय अजूनही कोड्यात आहे? हा आमचा घरगुती मामला आहे, युती व्यवस्थित झाली आहे.